ओल्या नारळापासून डेसिकेट कोकोनट घरी कसं बनवता येईल आणि हे डेसिकेट कोकोनट पाच ते सहा महिने आरामशीर कसं टिकवायचं तर हे देखील आज आपण बघणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी या ठिकाणी मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि हा ओला नारळ मी अशा पद्धतीने फोडून घेतलेला आहे तर आता आपण हे ओला नारळ जे आहे ते वाफवून घेणार आहोत म्हणजे स्टीम करून घेणार आहोत तर स्टीम करण्यासाठी या ठिकाणी मी एक इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी जे आहे ते छान उकळलेलं आहे त्यावरती ते आपण एक चाळणी ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती आपले कोकोनट जे आहे ते ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि यावर त्यात आपण एक झाकण ठेवून वीस मिनटं आपण याला वाफून घेणार आहोत त्यामुळे काय होईल की आपलं कोकोनट जे आहे ते एकदम इझिली बाहेर पडेल कवटीमधून आणि महत्त्वाचं म्हणजे बेसिकेट कोकोनट आहे ते पाच ते सहा महिने आरामशीर टिकते बिलकुल खराब होत नाही किंवा त्यामध्ये कुठला खवटपणा उमटपणा येत नाही त्यासाठी आपण हे कोकोनट जे आहे ते वाफून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही वाफ होता कोकोनट बिना वाफवता देखील डेसिकेट कोकोनट बनवू शकता पण ते डेसिकेट कोकोनट जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे कोकोनट जे आहे ते तुम्ही वीस मिनटं वाफून घ्या डेसिकेट कोकोनट जे आहे ते भरपूर काट टिकेल वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे कोकोनट आहे ते छान वाफलेलं आहे आपण हे काढून घेणार आहोत थोडंसं हलकंसं गरम असताना चाकूच्या साईने आपण याला काढून घेणार आहोत न तुटता आपलं कोकोनट जे आहे ते निघालेलं आहे तुम्ही बघू शकता हे कोकोनट थोडंसं कवळं असल्यामुळे यामागील जे भाग आहे ते कोटीमध्ये शिटकलेला आहे तुम्ही बघू शकता यामागील जे पूर्ण ब्राऊन भाग आहे ते आपल्याला काढून घ्यायचा आहे तर सणासुदीच्या काळामध्ये अशा पद्धतीने डेसिकेट कोकोनट बनून ठेवल्यास करंजीसाठी त्याचबरोबर नारळाच्या लाडूसाठी त्याचबरोबर इतर मिठाईसाठी देखील तुम्ही हे डेसिकेट कोकोनट वापरू शकता अशा पद्धतीने डेसिकेट कोकोनट तयार करून ठेवल्यास तुम्ही पाच ते सहा महिने आरामशीर टिकते जे ब्राऊन भाग आहे ते काढून घेतलेला आहे दोन्ही नारळावरील आपण ब्राऊन भाग जे आहे ते काढून घेणार तशाच पद्धतीने तर दोन्ही नारळावरील जे ब्राऊन भाग आहे ते मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आणि याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर दोनदा करून मी हे काढून घेणार आहे तर थोडं कोकोनट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण हे फिरून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जे बाकीचं राहिलेलं कोकोनट आहे ते देखील आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत ते राहिलेलं कोकोनट आहे तेही मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर आता आपण हे ओलं खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे जे ओलं खोबरं आहे ते टाकून घेणार आहोत आणि याला आपण तर लो फ्लेमवरती आपण याला एक पाच मिनिट भाजून घेणार आहोत तर याला आपल्याला सतत चालवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी भाजल्या गेलेलं आहे यामध्ये ड्रायनेस आलेला आहे आणि आपलं जे डेसिकेट कोकोनट आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं डेसिकेट एकदम व्हाईट कलरचं आपलं डेसिकेट कोकोनट तयार झालेलं आहे तर बाजारामध्ये जशा पद्धतीने डेसिकेट कोकोनट मिळतो त्याच पद्धतीने तुम्ही ओल्या नारळापासून ना घरी डेसिकेट कोकोनट बनवू शकता आणि हे डेसिकेट कोकोनट तुम्ही बऱ्याचशा मिठाईमध्ये यूज करू शकता वापरू शकता एक पाच ते सहा महिने आरामशीर टिकतं आणि याचा रंगही एकदम वाईट असा आलेला आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा कर त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटनला प्रेस करा त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत मिळेल तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी